आजचं माझं आव्हान जे आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं जे अडकून असलेले जे लोक आहेत ते काही आपले सातारा जिल्ह्यामध्ये असतील, काही महाराष्ट्राचे इतर जिल्ह्यामध्ये सताराचे आपले लोक असतील किंवा पर राज्यामध्ये असलेले पण मूळ सताराचे लोक असतील, त्या सर्वांच्यासाठी आज माझा आव्हान आणि सूचनाच्या संदर्भातचा माझा संदेश आहे. त्याच्यामध्ये सर्वात आधी दोन तीन मुद्दे स्पष्ट करणे गरजेचं आहे. सर्वात आधी तर जे आम्ही आता काही दोन दिवस आधी एक गुगल फॉर्म आम्ही अपलोड केला होता, त्या गुगल फॉर्मचे लिंकवर खूप त्याला चांगला प्रतिसाद आपल्याला भेटला. बरेच लोकांनी त्यांची माहिती त्याच्यामध्ये भरली, पण बरेच लोकांची अशी शंका आणि त्यांना शुभा आहे की त्या जर नुसतं गुगल फॉर्मवर भरलेली माहिती तो पास आहे किंवा नाही. तर मी सर्वांना स्पष्ट करू इच्छितो की तो गुगल फॉर्मवर जर तुम्ही माहिती भरली असेल तर फक्त तो आम्ही आमची माहितीकरिता आणि किती लोक येण्याला किंवा जायला इंटरेस्टेड आहे त्याच्यासाठी आपण तो माहिती घेतली होती. गुगल फॉर्मवर माहिती भरणे तो पास नव्हे हे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. पासची काय पद्धत मी याची पुढे सांगतो, पण तुम्ही जर सताराला येणार असतील किंवा सतारातून बाहेर जाणार असतील तर फक्त गुगल फॉर्मवर माहिती भरली म्हणून तुम्हाला पास भेटला तो अजिबात गृहीत धरू नका. तुम्हाला बॉर्डरवर किंवा डिस्ट्रिक्ट बाउंड्रीवर किंवा स्टेटची बाउंड्रीवर थांबवलं जातील. त्या फक्त गुगल फॉर्मवर तुम्ही माहिती भरली म्हणून तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन अलाव किंवा तुमचा प्रवास अलाव राहणार नाही. आता याच्यामध्ये आपले दोन तीन कॅटेगरी आहे. पहिली कॅटेगरी आहे की आपल्या सातारा जिल्ह्याचं मूळ आपला राहणारा माणूस, एखादा माणूस आपल्या पर राज्यात आहे, दिल्लीला आहे, बंगलोरला आहे, हैदराबादला, यूपी, राजस्थान वगैरे वगैरे. तर त्या लोकांनी समजून घेण्याची गरज आहे की त्यांनी त्या त्या राज्यामध्ये किंवा त्या त्या जिल्ह्यामध्ये त्यांचा जे पोर्टल आहे किंवा त्यांची जी वेबसाईट आहे, त्यांची जी पद्धत आहे, त्याच्याप्रमाणे त्यांनी त्या राज्यामध्ये त्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करणं गरजेचं आहे. त्या लोक असे जे लोक आपले सताराचे मूळ रहिवासी असून पर राज्यात आहे सद्यस्थितीत, तो तुम्ही आमचे पोर्टलवर अप्लाय करू शकत नाही. आणि आमचे पोर्टलवर जरी तुम्ही अप्लाय केलं तर आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला त्या त्या राज्यामध्ये आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये त्यांचे पोर्टलवर त्यांच्या लिंकवर जाऊन तिथे अप्लाय करणं गरजेचं आहे. साधारणतः प्रत्येक जिल्हाधिकारीच्या वेबसाईटवर याचे संदर्भात माहिती असतात की कुणाला कशाप्रमाणे अप्लाय केला पाहिजे. तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याचे जर जिल्हाधिकारीची वेबसाईटवर तुम्ही गुगलमध्ये गेले की तुम्हाला माहिती भेटू शकतात. प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक राज्याची माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. त्याच्यानंतर दुसरी आपली कॅटेगरी आहे की आपले महाराष्ट्र राज्यामध्ये पर जिल्ह्यामध्ये अडकलेले लोक जे आपले सताराचे मूळ रहिवासी आहेत, असे लोकांना दोन तीन गोष्टी लक्ष देण्याची गरज आहे. एक तर सर्वात आधी जे लोक सद्यस्थित कंटेनमेंट झोनमध्ये आहे आणि मुंबईचा बराच भाग, पुण्याचा पण बराचसा भाग आता कंटेनमेंट झोनमध्ये आहे, तर असा कंटेनमेंट झोनचे लोकांना अजिबात बाहेर पडता येत नाही. त्यांनी कंटेनमेंट झोन त्यांच्या एकदा त्याचा कार्यकाळ त्याचा पिरियड संपला त्याचे नंतरच त्यांनी कृपया करून अप्लाय करावा. त्याचे आधी तुम्ही जरी अप्लाय केला तर तुम्हाला त्या ठिकाणचं जे जिल्हा आहे ते तुम्हाला मंजुरी देऊ शकणार नाही. त्याच्यामध्ये दुसरी जी आपली महत्त्वपूर्ण सूचना आहे आणि ही कॅटेगरी कोणती आहे, जे पर जिल्ह्यामध्ये पण महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोक आहे पण त्यांचं मूळ आपला सातारा आहे, असे लोकांच्या संदर्भात त्यांची जे पद्धत आहे तो सर्वांनी लक्ष घेतली पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून सांगतो, समजा तुम्ही आता सद्यस्थितीत वर्धा जिल्ह्यामध्ये आहे, तर वर्धा जिल्ह्यामध्ये तुमचा जे आपला महाराष्ट्राचा एक पोर्टल आहे हे covid19.mhpolice.in, या पोर्टलवर जाऊन तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये सद्यस्थित तुमचा रहिवास आहे तो जिल्हा तिकडे सिलेक्ट करावा. आणि तुम्हाला सताराला जर यायचं असेल तर फॉर एक्झाम्पल उदाहरणासाठी जसं मी सांगितलं की तुम्हाला वर्ध्यातून सताराला यायचं आहे, तर त्या तुम्ही पोर्टलवर जाऊन तो वर्धा जिल्हा सिलेक्ट करा आणि तुम्हाला सताराला जायचं आहे तो सिलेक्ट करा. तुम्ही स्वतःची गाडी नाही येणार आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे स्वतःची गाडी नाही वगैरे वगैरे, ते सर्व डिटेल भरा, तुमचं नाव तिकडे भरा, मेडिकल सर्टिफिकेट भरा. आता मेडिकल सर्टिफिकेटचं आम्ही सताराच्या तर्फे एक मेडिकल सर्टिफिकेटचा नमुनासुद्धा जाहीर केला आहे. जवळपास प्रत्येक जिल्ह्यांनी तो नमुना जाहीर केलेला आहे. मेडिकल सर्टिफिकेटच्या संदर्भात तो तुम्ही कोणतेच रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या मार्फत घेतला की आम्ही तुम्हाला सतारामध्ये अलाव करणार. तो नुसता फक्त गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा गव्हर्नमेंट डॉक्टरचा राहिला पाहिजे तसं काही आम्ही बंधनकारक करत नाही. ही गोष्टी झाली जे लोक इतर जिल्ह्यातून, महाराष्ट्र राज्याच्या इतर जिल्ह्यातून सतारामध्ये यायला इच्छुक आहे. तिसरी कॅटेगरी आपली आहे जे सतारा जिल्ह्यामध्ये आहे पण त्यांना पर राज्यात जायचं आहे. असा लोकांना आपला हे जे आपला पोर्टल आहे covid19.mhpolice.in या पोर्टलवर जाऊन त्यांनी ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे.
त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव, इतर डॉक्युमेंट्स, फोटो आणि नंतर एक डॉक्टरचं सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. आता समजा उदाहरणासाठी हे लोक समजा राजस्थान जायला इच्छुक आहे किंवा गुजरात जायला इच्छुक आहे, तर असे लोकांना मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं राहणार आहे. मेडिकल सर्टिफिकेटचा नमुना आपण ऑलरेडी पब्लिश केलेला आहे आमची ते डिस्ट्रिक्ट वेबसाईटवर सुद्धा आहे. त्या फॉर्मॅटमध्ये, त्या आपल्या नमुनामध्ये तुमच्याकडून जर तुम्ही माहिती डॉक्टरच्याकडून भरून घेतली आणि तो तुम्हाला आमचे पोर्टलवर अपलोड करून इतर माहिती जर टाकली, तर आम्ही तुम्हाला या जिल्ह्यातून बाहेरचे राज्यामध्ये जायचा परवाना पुढे, याचे पुढे ज्याला आपण ई पास म्हणतो, तो आम्ही तुम्हाला देणार आहोत. याच्यामध्ये परत सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे की सिव्हिल हॉस्पिटल, PHC, RH, SDHच्या ठिकाणी कृपया करून गर्दी करू नका. तिकडे गर्दी करायचा काही अर्थ राहणार नाही आहे. तुम्हाला कोणताच रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर किंवा प्रायव्हेट डॉक्टरच्याकडे जाऊन तो तुम्ही त्यांना नमुना दाखवला, फक्त त्या डॉक्टरनी एवढाच बघण्याची गरज आहे की तुम्हाला आज रोजी ताप, खोकला, शिंकणे, तुमचा गलाचं दुखणं, सोर थ्रोट असे तुम्हाला तर लक्षण नाही, फक्त तेवढंच त्या डॉक्टरनी त्यामध्ये लिहून देणं अपेक्षित आहे. काही लोक जे ग्रुपमध्ये ट्रॅव्हल करतात त्या लोकांच्यासाठी आम्ही ते मेडिकल सर्टिफिकेटच्या सोबत एक परिशिष्टसुद्धा जोडलेला आहे. त्याच्यामध्ये समजा 5 लोक असतील तर 5 लोकांचे नाव आणि डिटेल आम्ही फक्त तुमच्याकडून घेतो आहे त्या मेडिकल सर्टिफिकेट. पण तुम्हाला आपला जे covid19.mhpolice.in आहे त्या पोर्टलवर जाऊन तुम्हाला अप्लाय करायचं आहे, मेडिकल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि तुम्ही कोणत्या राज्यामध्ये जायला इच्छुक आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. चौथा कॅटेगरी आपली आहे जे आपलेच राज्यामध्ये जायला इच्छुक आहे इतर जिल्ह्यामध्ये, पण सद्यस्थित ते सतारामध्ये अडकून आहे. असं लोकांना सुद्धा covid19.mhpolice.in वर अप्लाय करायचं आहे. सध्याच्या रहिवासाचा जिल्हा त्यांनी सतारा सिलेक्ट केला पाहिजे आणि ज्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे तो जिल्हा सिलेक्ट केला पाहिजे. त्याच्यानंतर जसं मी मेडिकल सर्टिफिकेटच्या संदर्भात आत्ताच डिटेल सूचना दिली पर राज्यामध्ये जाणाऱ्या लोकांच्यासाठी, तशीच सूचना आपले पर जिल्ह्यामध्ये पण महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले जाणारे लोकांच्यासाठी सुद्धा तीच सूचना लागू राहणार आहे. याच्यानंतर माझी एक विशेष विनंती सर्वांना राहील. आता काही दिवस आधी कलेक्टर सतारा म्हणून माझा नंबर पब्लिश करण्यात आला होता आणि मला बरेच कॉल आता माझे मोबाईल नंबरवर येत आहे. जवळपास 25 ते 30 कॉल प्रति मिनटाला येत आहे. आता एवढे कॉलचा ट्रॅफिक असताना मी सर्वांचे कॉल अटेंड करू शकत नाही, सर्वांना रिप्लाय करू शकत नाही. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती राहील की कुठेच सद्यस्थितीत कॉल न करता तुम्ही पोर्टलवर जाऊन तुमच्या माहिती तिकडे नीटप्रमाणे भरा. जर तुम्हाला काही पोर्टलवर माहिती भरताना काही शंका आहे किंवा संपूर्ण आपली पद्धतच्या संदर्भात काही शंका आहे, तर तुम्ही कृपया करून 1077 आमचे कॉल सेंटरमध्ये कॉल करा. कृपया करून जिल्हाधिकारीचे नंबरवर कॉल करू नये, बिकॉज ते मी एवढा कॉल रिसीव्ह करू शकत नाही. तर वन्स अगेन, आतापर्यंत तुम्ही शासनाला सहकार्य करून जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला तेव्हापासून बरेच सर्व लोकांच्याकडून आपल्याला सहकार्य भेटलं आहे. आत्ता शासनाचं धोरण आत्ताच जाहीर झालेलं आहे, तर कृपया करून खूप घाई याच्यामध्ये करू नका. जसं जसं आपल्याकडे ॲप्लिकेशन येत राहील तसं तसं आम्ही त्या ॲप्लिकेशनला प्रोसेस करत राहणार आहे. पण याच्यामध्ये कोणतीच घाई न करता ते आपल्याला सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला प्रोसेसवर, पोर्टलवर काय करायचं आहे. याच्यामध्ये शेवटचा एक फक्त जे माझा मुद्दा आहे, जे लोक असे आहे की जे अजिबात इंटरनेट ऑपरेट करू शकत नाही किंवा फोनवर इंटरनेट चालू शकत नाही, असे लोकांच्यासाठी सुविधा म्हणून आपण ग्रामपंचायत स्तरावर आपले सरकार सेवा केंद्रला आता कार्यान्वित करतो आहे. त्यांनी आपले सरकार सेवा केंद्रमध्ये जाऊन आमचे आपले सरकार सेवा केंद्रचे डेटा एंट्री ऑपरेटरचे मार्फतसुद्धा ते माहिती भरू शकतात. पण हे त्या लोकांच्यासाठी आहे जे आपले सतारा जिल्ह्यामध्ये सद्यस्थित आहे आणि त्यांना एकतर परराज्यात जायचं आहे किंवा त्यांना महाराष्ट्राचे परजिल्ह्यात जायचं आहे. त्या लोकांनी आपले सरकार सेवा केंद्रमध्ये जाऊन जर त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा सद्यस्थित मोबाईलवर उपलब्ध नसेल तर तिकडे जाऊनसुद्धा ते ॲप्लिकेशन करू शकतात.